होय मी नदीच बोलते खळखळ खळखळ ऐकू येते ना तुम्हाला मग माझी जन्मकथाही ऐका तो दूर डोंगर दिसतोय ना तिथे माझा उगम झाला बरीच वळणं घेत मी दगडधोंड्यातून खाचकळग्यातून मार्ग काढत काढत येथवर येऊन पोहोचले येथून पुढेही लांबपर्यंत मी वाहत चालले आहे मार्गात मला अनेक लहान मोठे प्रवाह येऊन मिळाले आणि माझं पात्र विशाल होत गेले तशी एक मी नदी आहे माझा वाहण्याचा मार्ग कधी सपाट भूमीवरून तर कधी आडवळणातून तर कधी पुढे मार्गच नाही म्हणून उंचावरून खाली धबधब्याच्या रूपात असा सतत बदलत राहतो जागोजागी माझीही रूपं बदलत जातात वेगवेगळ्या भूप्रदेशातून मी वाहत पुढे चालले आहे ठिकठिकाणी लोक मला निरनिराळ्या नावांनी ओळखतात कधी भीमा कधी करा कधी चंद्रभागा कधी कृष्णा कधी कावेरी कधी गंगा अशी माझी अनेक नावे आहेत प्रत्येक गावात सणावाराला माझी श्रद्धेने पूजा केली जाते गावाच्या जत्रेच्या दिवशी माझी देवी रूपात खण आणि नारळ फुले यांनी ओटी भरली जाते तेव्हा मीही खूप सुखावते आजकाल माझी तब्येत अगदी ठीक राहत नाही याचं कारण तुम्ही लोक जाणता गावातील सर्व घाण माझ्या प्रवाहात सोडली जाते निर्माणल्याबरोबर प्लॅस्टिकच्या पिशव्या बाटल्या टाकाऊ वस्तू डबे अशा काहीही घाणवस्तू तुम्ही लोक पाण्यात टाकता त्याचबरोबर माझ्याजवळ काठावरच्या कारखान्यातून रसायन मिश्रित पाणी घाण ही माझ्या पात्रात सोडली जाते या प्रसंगी काचाही असतात या सर्व गोष्टीमुळे माझे पाणी दूषित होते हे सगळं पाहून माझं अंतकरण अगदी दुःखी होऊन जाते कधीकधी कधी राग येतो प्रदूषण वाढवणाऱ्या तुम्हा माणसांचा तेव्हा वाटतं की धारण करावं रौद्ररूप पूर आणावा आणि सारी घाण धुवून टाकावी पण तुम्ही मला माता म्हणता त्यामुळे आईच्या मायेने मी तुमचे सारे अपराध सतत पोटात घालत राहते माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की माझं पाणी शुद्ध ठेवा पाणी वाचवा स्वतः आनंदात रहा आणि मलाही आनंदाने राहू द्या समाधानाने गावागावातून समृद्धीचा शिडकावा करत मला वाहत राहू द्या